नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर आहे एज्युकेशन चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती जे ह्या सदरातील आणखीन एक लेक्चर आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. या लेक्चरमध्ये आपण गेल्या काही वर्षापासून जे काही क्वेश्चन जे रिपीट होतात त्याच धर्तीवर आपण संभाव्य क्वेश्चन तयार केलेले आहेत तेच मग आपण आज लेक्चर घेऊया. चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या लेक्चरमधील पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे अनिमिया रोग होतो? बघा मित्रांनो, शरीरात जर आयर्न किंवा त्याला लोह म्हणतात, लोहाच्या कमतरतेमुळे अनिमिया रोग होतो. बघा मित्रांनो, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे वांसपणा निर्माण होतो, तसेच व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे त्वचेवर चट्टे वगैरे उत्पन्नाची शक्यता असते. बघा मित्रांनो, आता जीवनसत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो हे आपण पाहूया. बघा मित्रांनो, व्हिटॅमिन अच्या अभावामुळे रातांधळेपणा, झिरोप्लॅथिमिया, मोतीबिंदू, त्वचा शुष्क वगैरे होण्यासारखे रोग होतात. तसेच व्हिटॅमिन एकच्या अभावामुळे बेरीबेरीसारखा रोग होतो. तसेच व्हिटॅमिन टूच्या अभावामुळे त्वचा फाटणे किंवा डोळे लाल होण्याची शक्यता असते. मित्रांनो बघा, व्हिटॅमिन 3च्या अभावामुळे त्वचेवर दात वगैरे निर्माण होतात. तसेच व्हिटॅमिन 5च्या अभावामुळे डोक्यावर केस लाल वगैरे होतात. तसेच लहान मुलांमध्ये मोतीमंदपणा होण्याची शक्यता असते. बघा मित्रांनो, B6च्या अभावामुळे अॅनिमिया रोग होतो. तसेच B6 आणि B12च्या अभावामुळे अॅनिमिया रोग होतो. तसेच B7च्या अभावामुळे लकवा मारणे किंवा डोक्याचे केस गळणे यासारखे रोग होतात. बघा मित्रांनो, व्हिटॅमिन C किंवा व्हिटॅमिन K अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तसेच व्हिटॅमिन D अभावामुळे रिकेट्स किंवा ॲस्टोमॅलेशिया यासारखे रोग होतात. बघा, व्हिटॅमिन E अभावामुळे जननशक्तीचा नाश किंवा वांसपणा निर्माण होतो. बघा मित्रांनो, व्हिटॅमिन K अभावामुळे रक्त शोषले जात नाही, रक्त गोठले जात नाही. कारण जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर शरीरातील रोग रक्त हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत नाही, कारण व्हिटॅमिन अ असतं, जेणेकरून ते रक्त त्या ठिकाणी गोठलं जातं आणि जास्त रक्त वाहिलं जात नाही. त्यामुळं व्हिटॅमिन K अभावामुळं रक्त गोठले जाण्याची क्रिया कमी प्रमाणात होते आणि रक्त वाहून माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पुढील क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील इन्सुलिन कोणत्या भागामध्ये तयार होते? बघा मित्रांनो, इन्सुलिन हे स्वादुपिंडामध्ये तयार होते. ठीक आहे, नेक्स्ट पाहू. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या शहरामध्ये आहे. आणि मित्रांनो, हा पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, आणि हे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? मित्रांनो, रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राचा वापर केला जातो. बघा, बॅरोमीटर या यंत्राचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो. तसेच स्पायरोमीटर या यंत्राचा वापर फुफ्फुसात क्षमता किती प्रमाणात आहे हे मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, ओझोन वायूचा स्तर वातावरणातील कोणत्या स्तरावर आढळतो? बघा मित्रांनो, ओझोन वायूचा स्तर वातावरणातील स्थितांबरी स्तरामध्ये आढळतो. मित्रांनो, हे स्तराची आकृती आपण पाहू, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणता स्तर कुठं असतो आणि कोणता घटक आहे आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी वातावरणातले स्तर दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी सर्वात खालचा स्तर आहे तपांबर, त्यानंतर स्थितांबर आणि तपांबर यामधील तपस्तब्धी हा स्तर आहे. त्यानंतर बघा, तपांबरच्या वरील दलांबरच आपण आयनांबर असंही म्हणतो. त्यानंतर दलांबराच्या वरील भायांबर. ठीक आहे, आता पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेला स्थितांबरामध्ये ओ थ्री म्हणजेच ओझनचा स्तर आहे हे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे. तसेच दरांबर म्हणजेच आयनांबर ह्या ठिकाणी संदेश वनातील हे भाग पाठवले जातात उपर्ग, ते दलांबर किंवा आयनांबर या स्तरामध्ये असतात जे संदेश वहनाचं कार्य करतात. हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले आहेत. आणखीन बघा, तपांबर हे पृष्ठभागापासून
16 किलोमीटरच्या अंतरा दरम्यान असतो. तसेच स्थितांबर हा 16 किलोमीटर ते 50 किलोमीटर ह्या दरम्यान असतो. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या लगतचा स्तर कोणता? पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या लगतचा स्तर कोणता? मित्रांनो, पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या लगतचा स्तर असतो सियाला स्तर असतो. मग बघा मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी आपण ही जी आकृती पाहू, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात वरचा स्तर भूकवच आहे. भूकवचानंतर सियाला स्तर असतो, त्यानंतर सायमा, सायमानंतर प्रावरण, प्रावरणानंतर बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. ठीक आहे, बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न विचारले जातात की भूकवच आणि सायमा ह्या यांच्या दरम्यान कोणता स्तर असतो, तसेच भूकवचाच्या खालचा स्तर कोणता असतो, यासारखे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, यासारखे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं, तुम्ही व्यवस्थित सॉल्व करावं, यासाठी तुम्ही आकृती व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून प्रश्न विचारला तर ह्याच्यावर तुम्हाला ते सॉल्व करता येईल. बघा मित्रांनो, पहिले क्वेश्चन आहे, पृथ्वीवर खाऱ्या पाण्याने पाण्याचे प्रमाण किती आहे? पृथ्वीवर खाऱ्या प्रमाण पाण्याचे प्रमाण किती आहे? बघा मित्रांनो, पृथ्वीवर खाऱ्या प्रमाणे पाण्याचे प्रमाण हे जवळजवळ 97% एवढं आहे, आणि 3% पाणी हे गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. ठीक आहे, ह्याच्याविषयी नकाशा पाहू, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी नकाशा दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 97% पाणी हे खारे पाणी आहे, ते समुद्रातील पाणी किंवा खारे पाणी असं म्हटलं जाते त्याला. त्यानंतर गोडे पाणी 3%, त्यातील विभागणी बघा, भूजल 30%, त्यानंतर हिमनद्या ते स्वरूपात 68%. म्हणजे ह्याच ठिकाणी बघा, ह्या 3%पैकी 98% पाणी हे भूजल किंवा हिमनद्या स्वरूपात आहे, म्हणजे ते आपल्याला कधीच वापरता येत नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा, या 3%पैकी 2% पाणी फक्त नद्यामध्ये आहे आणि सरोवरामध्ये मध्ये आहे. ठीक आहे, 2% पाणी. त्यामुळं मित्रांनो, आपण पाणी व्यवस्थित वापरलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात पाण्यामुळं कोणतेही युद्ध निर्माण होऊ नये किंवा पाण्यामुळं कोणतेही अडचणी निर्माण होऊ नयेत. ठीक आहे, बघा मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, हिंदी महासागरातील सर्वात मोठे द्विपकल्प कोणता? हिंदी महासागरातील सर्वात मोठा द्विकल्प कोणता? बघा मित्रांनो, हिंदी महासागरातील सर्वात मोठा द्विकल्प हा मादागास्कर आहे. ठीक आहे, आणि आफ्रिका खंडाच्या पूर्व साईडला आहे. आपण ते नकाशाद्वारे बघू, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा भारत आहे, त्यानंतर हा हिंदी महासागर आहे, आणि या ठिकाणी मादागास्कर हा द्विकल्प आहे, आणि हा आफ्रिका खंड आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर हे अनैमुड्डी हे आहे, आणि हे जी एकूण उंची 2695 मीटर इतकी आहे, आणि हे तामिळनाडूमध्ये. ठीक आहे, तामिळनाडू राज्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे, आणि हे ह्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. ठीक आहे, आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीवर. ठीक आहे, त्यानंतर बघा, गुरुशिखर हे पर्वत अरवलीतील सर्वात उंच शिखर आहे. मित्रांनो, गुरुशिखर हे अरवलीतील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची उंची 1722 मीटर इतकी आहे. ठीक आहे, आणि ही
राजस्थान राज्यामध्ये असलेले शिखर आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या 3 शिखराविषयी बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळे ह्याच्याविषयी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मोडी दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर 1646 मीटर इतकी उंची आहे त्याची, आणि ते तामिळनाडूमध्ये आहे. आणि कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ते 1646 एवढी उंची आहे आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तसेच गुरु शिखर हे अरवली ते सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची 1722 मीटर इतकी आहे, ठीक आहे. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, लुईस ब्रेल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, लुईस ब्रेल दिवस हा 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. लुईस ब्रेल यांनी अंधासाठी लिपी तयार केली, त्याला ब्रेल लिपी असे म्हटले जाते, आणि ते 1824 साली तयार केली, ठीक आहे. मित्रांनो, आपलं लेक्चर बघितल्याबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला लेक्चर कसं वाटत आहे कमेंट करा, आणि आमच्या लेक्चरला लाईक करा. तसेच बेलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा लेक्चर अपलोड करू तेव्हा तेव्हा तुम्हाला तात्काळ ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, जेणेकरून तुम्हाला ते तात्काळ बघता येईल. तर मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये मी भेटू. तरुपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.